या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी असलेले संसदरत्न खासदार भीमा सरकारी साखर कारखान्याचे माझ्यासाठी कायमस्वरूपी चेअरमन असणारे आदरणीय धनंजय माडिक साहेब, आई साहेब अरुंधती महाडिक, आदरणीय काळुंके सर, माझे मोठे बंधू पृथ्वीराज महाडिक, व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर, माझे मार्गदर्शक, सर्व नूतन संचालक, माझ्यासमोरील सर्व ज्येष्ठ, सर्व थोर, सर्व युवक बंधू, पत्रकार, छायाचित्रकार, भरपूर काय काय शिकायला मिळाले मागच्या 3-3.5 वर्षामध्ये. आपल्याला माहिती आहे मी या भागामध्ये नवीन आहे. मला शालेय शिक्षणामध्ये कॉलेजमध्ये जेवढं शिकायला मिळालं नाही तेवढं या 3 वर्षामध्ये या कारखान्याच्या माध्यमातून माझं आता डिग्री पूर्ण झालेली आहे. तेव्हा आपदा म्हणजे काय माहित नव्हतं, मला शेतकरी येऊन भेटायचे, मला म्हणायचे माझी ऊसाची आपदा झाली, पावसाची आपदा झाली. एकदा मी विचारलं, मला झाकीर आका तुम्हालाच विचारले आपदा म्हणजे काय, ते म्हणजे आपदा म्हणजे त्रास. त्यानंतर अर्थ सुद्धा समजला, त्या शब्दाविषयी अनुभव सुद्धा तेवढाच आलेला आहे. आणि गेल्या काही वर्षामध्ये माझ्या जीवनाची वाटचाल सुद्धा या शब्दाच्या अवतीभोवतीच थोडीशी झालेली आहे. कारण आपल्याला माहित आहे मी बाहेर शिकायला होतो, नोकरी बाहेर केली, भारतामध्ये परत जेव्हा आलो तेव्हा पाहिलं म्हणजे ज्या पद्धतीनं माडिक परिवाराला त्रास दिला जात होता, त्या पद्धतीनं भीमा परिवाराला त्रास दिला जात होता. त्याला स्वस्ती दादांनी जो कारखाना उभा केलेला आहे त्याला तो त्रास दिला जात होता. केसेस, कारवाया काही गरज नव्हती. आपण आता सुद्धा बघू शकता की निवडणूक लावण्याची सुद्धा काही गरज नव्हती. विरोधकांना सुद्धा माहीत होतं पॅनल येत नाही तरी त्रास द्यायचा, विरोध करायचा, म्हणून त्या ठिकाणी इलेक्शन लागली. 2011 मध्ये सुद्धा आपण जे परिसरामध्ये फिरलो भरपूर लोकांनी सांगितलं असा जो राजकारण, देशाचं राजकारण या भागामध्ये चालायचं ते आपण गेल्या 10 वर्षामध्ये निवडून काढलेलं आहे. पहिल्या निवडणुकीमध्ये 2500, दुसऱ्या निवडणुकीत 5000, त्यानंतर आता 7000. आपली स्केस वाढत चाललेली आहे. पुढे निवडणूक लागेल का काय आपल्याला साहेबांच्या मनामध्ये काय मला खरंच माहित नाही. आता खरंच सांगतो, मी 3 वर्ष झालं मी कारखान्यावर, 3-3.5 वर्ष झाले. हळूहळू साहेबांनी मला जास्तीत जास्त जबाबदारी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी ही जबाबदारी पूर्णपणे पार पाडतोय. 4 महिन्याआधी जेव्हा निवडणूक लागली होती तेव्हा आपल्याला सगळ्यांना लक्षात असेल आपण शेअरवर एक विचार विनिमय बैठक घेतली होती. त्यावेळी भरपूर जणांनी माझं नाव बोलत नाही उमेदवार, माझ्या पण कपाळ राखे आले होतो. मला आदल्या दिवशीपर्यंत माहित नव्हतं. मला आदल्या दिवशी साहेबांनी रात्री मला सांगितलं तुला आधार कार्ड आहे का, तुला आहे म्हणून तुला उद्या अर्ज भरायचा. कारण मी साहेबांना सांगू इच्छितो मला या कारखान्याबद्दल फार श्रद्धा आहे, मला कारखान्याचं कामकाज बघण्यासाठी कोणत्याही मुद्द्याची गरज नाही आहे. हा कैलासवासी उद्धवदादा महाडिक यांनी उभा केलेला कारखाना आहे, त्याच्यासाठी मी कायम निष्ठावंतपणे परत राहणार आहे. पण साहेबांनी ही जबाबदारी मला दिली, मी निवडणुकीला त्या ठिकाणी प्रचाराला उतरलो. 10,629 मत मला पडलेले आहे. ही 6वी परिषद आहे. 10,629 लोकांनी मला मतदान केलेलं आहे. 300-400 मत त्या ठिकाणी बाद झाली माझ्या नावावरच होती. मी कसं बोलू भेटतो म्हणून मला समजत नाही. पण दररोजच्या दररोज कामकाजामध्ये तुमचं कर्ज फेडायचा प्रयत्न करणार आहे याची तुम्ही सर्वांनी खात्री ठेवा. आणि वरील 4000 लोकांना सुद्धा माझी विनंती आहे, आम्ही चांगली माणसं आहे, आम्ही चांगलं काम करतो, आम्ही समाज कार्य करतो, लोकांची मदत करतो, तुम्ही येऊन भेट घ्या, मला बोलवा, मी कायमस्वरूपी तुमच्यासाठी सुद्धा कामं करणार. ही
मला युरोप्रकारा सुद्धा त्या ठिकाणी आश्वासन द्यायचं आहे. तुम्ही सुद्धा विमासारखे साखर कारखान्याचे सभासद आहे आणि तुमचं सुद्धा प्रतिनिधित्व करायला तयार आहे. रामायणामध्ये म्हणलेलं आहे की आपल्या पिताची सेवा करणं हे कोणत्याही धर्मापेक्षा उच्च आहे, कोणतंही सत्य किंवा दानापेक्षा अधिक आहे, कोणत्याही बलिदानापेक्षा सर्वोच्च आहे. तुमच्या सर्वांची सेवा करणं हे मी माझ्या वडिलांची सेवा मानतो. त्यांनी मला काम करण्याची मदत दिलेलं आहे. साहेब मला या भावना कधी कधी बसून आम्हाला शिकवत असतात. मी तीन शब्दात सांगितलं, आयुष्यात थकणं नाही म्हणते, आयुष्यात थकायचं नाही अजिबात, कायम काम करत राहायचं आहे, पुढे चालत जायचं आहे. आणि त्यांचा हा मंत्र कायम माझ्या मनामध्ये चालू असतो. त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला अजून पुढची वाटचाल ठेवायची आहे. कैलासवासी वृंदावनांच्या आशीर्वादाने आपल्याला अजून पुढची वाटचाल ठेवायची आहे. मी माही पैरवानाचा पट्टी आहे, माही पैरवानाचा बैल आहे. मी आता रानामध्ये कष्ट करायला तयार आहे, राबायला तयार आहे. तुमच्या सर्वांचा फक्त आशीर्वाद माझ्या पाठीमागे असले थोडीच मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो.